शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज अखेर तासगाव शहरातही कोरोनाचा शिरकाव तासगाव शहरात पहिला रुग्ण सापडला तासगाव शहरामध्ये 8 दिवसांपूर्वी मुंबईहून आपल्या मूळ गावी तासगावला आलेल्या 58 वर्षीय महिलेचा आज कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे तालुक्यामध्ये गव्हाण कचरेवाडी शिरगाव असे 4 रुग्ण सापडले होते पण प्रॉपर तासगावच्या ठिकाणी एकही रुग्ण सापडला नव्हता पण आज मात्र कोरोनाने तासगावमध्येही शिरकाव केला आहे ही बातमी तासगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली व तासगावकरांच्या काळजाचा ठोका चुकला आमचे प्रतिनिधी संकेत पाटील यांनी शुक्रवारीच नगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षक श्री प्रताप गाडगे यांना फोन लावून सदर महिलेचा मुलगा तोही मुंबईहून आला आहे होम क्वारंटाईन असताना तासगाव शहरात बिंदास्त कसा फिरतोय असा सवाल विचारला होता त्यानंतर श्री गाडगे यांनी आम्ही खातरजमा करतो असे म्हणून फोन ठेवला होता त्यानंतर आज हे सगळं घडल्यावर त्यांना विचारले असता गाडगे असे म्हणाले आम्हाला त्याने सांगितले होते की मी मुंबईला परत जातो पण तो इथेच होता यातून नगरपालिकेला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसते आहे सध्या विटा रोडवरील पेटकर प्लॉटमध्ये हा रुग्ण सापडला आहे त्या ठिकाणी तालुका तहसीलदार कल्पना ढवळे BDO दीपा बापट तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी पोलीस प्रशासन व मेडिकल स्टाफ सर्व यंत्रणा पोहोचली असून त्या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये कोण आले आहेत याची चौकशी सुरू आहे व त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला बफर झोन व कॉन्टेनमेंट झोन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत संकेत पाटील तासगाव निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर